नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाची प्रक्रिया या प्रकरणातील 4 मुद्दा जागतिकीकरण या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थ्यांनो, डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री असताना त्यांनी अंमलात आणलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे 1991 भारतातील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली आणि त्यांच्या या धोरणालाच LPG असे म्हटले जाते। LPG म्हणजे काय? तर L म्हणजे लिबरलायझेशन, म्हणजेच मराठीमध्ये त्याला उदारीकरण म्हणतात। P म्हणजे प्रायव्हेटायझेशन, म्हणजेच मराठीमध्ये त्याला खाजगीकरण म्हणतात। आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन, म्हणजेच मराठीमध्ये त्याला जागतिकीकरण असे म्हणतात। या 3 संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यापैकीच जागतिकीकरण ही संकल्पना आपल्याला अभ्यासाला आहे, ग्लोबलायझेशन असं त्याला म्हटलं जातं। या 3 नवीन धोरणामुळे भारतातील जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला जणू मोकळे आकाशच मिळालेले होते। भारत हा जिथे खुला व्यापार, परकीय भांडवल आणि स्रोत यासाठी काय झालेलं होतं, भारताला खुले वातावरण मिळालेलं होतं। उद्योग सुरू करण्याची सुलभता आणि सोयी उपलब्ध झालेल्या होत्या। अशा अर्थव्यवस्थेच्या व्यापक जागतिक व्यापारी विश्वासा हा एक भाग बनलेला होता। सुरुवातीला या नव्या आर्थिक धोरणाचा उपहास किंवा विरोध केला जात होता किंवा त्यावर टीका झाली, पण जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होत असतात। आपण त्याचे स्वरूप आणि त्याची व्याख्या आता सध्या अभ्यासूया। तर पहिली व्याख्या बघा, मॉर्टिन अल्ब्रो आणि एलिझाबेथ किंग यांनी काय म्हटलेलं आहे बघा, जागतिकीकरण म्हणजे काय, ज्यामुळे जगातील लोक एकाच वैश्विक समाजाचे सदस्य बनतात, अशा सर्व प्रक्रियांचा संदर्भ जागतिकीकरणाचा जोडलेला आहे। म्हणजे बघा, ज्यामुळे जगातील लोक एकाच वैश्विक समाजाचे सदस्य बनतात अशा सर्व प्रक्रियांचा संदर्भ जागतिकीकरणाशी जोडलेला आहे। म्हणजे काय, तर जग हे खेडे बनलेलं आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत। संपूर्ण जग हे जवळ आलेलं आहे किंवा एका छताखाली आलेलं आहे असं मॉर्टिन आणि लॅब्रुसो यांना यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर अँथनी गिडेन्स यांनी काय व्याख्या म्हणलेली आहे बघा, ज्यामुळे दूरवरच्या प्रदेशांशी असलेले नाते अशा पद्धतीने जोडले जाते की अनेक मैल दूर असलेल्या प्रदेशात घडणाऱ्या घटनांचे पडसाद स्थानिक घटनांवर होतात आणि त्याच न्यायाने स्थानिक घटनांचा परिणाम जागतिक पातळीवरील घटनांवर होतो, ती प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण। म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगाशी संबंधित असणाऱ्या सर्व देशामध्ये काहीही कोणत्याही घटना घडतील तर त्याचे पडसाद सर्व जगावर पडणार आहे। त्यामुळे स्थानिक ठिकाणी घडलेल्या घटनांचा पडसाद जगावर पडणार आहे आणि जगामध्ये घडलेल्या घटनांचा पडसाद संपूर्ण प्रत्येक स्थानिक घटकावर पडणार आहे असं अँथनी गिडेन्स यांचं मत आहे। त्याच्यानंतर बघा, रोल्ड रॉबर्टसन यांनी काय म्हटलेलं आहे, जागतिकीकरण म्हणजे जग अधिकाधिक जवळ येणे आणि आपण सर्व एकच आहोत अशी तीव्रतेने जाणीव होणे होय। म्हणजे रोल्ड आणि रॉबर्टसन यांना काय म्हणायचं आहे, तर जागतिकीकरण म्हणजे काय, तर जग हे अधिक जवळ येणे, म्हणजे जग छोटं झालेलं आहे कशामुळे, तर या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे, आणि त्यामुळे सर्वजण आपण एक आहोत अशी भावना निर्माण, म्हणजे वेगवेगळे जे काही जगात देश आहेत जगभरातील सर्व देश हे एकमेकांशी काय गेलेले आहेत, जोडले गेलेले आहेत। त्यामुळे त्यालाच रॉबर्टसन यांनी काय म्हटलेलं आहे, जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे। मग जागतिकीकरणाची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत, व्याख्या अभ्यासल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल जागतिकीकरण म्हणजे काय, तर संपूर्ण जग हे काय बनलेलं आहे, जणू काही खेडे बनलेलं आहे, सर्व जगातील सर्व देश हे एकमेकाशी काय झालेले, जोडले गेलेले आहेत। मग या जागतिकीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे बघा, तत्वाची उदारता। जागतिकीकरण ही बदलाची एक प्रक्रिया म्हणून त्याकडे पाहिले जाते, त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करणे हे तत्व जागतिकीकरणाचा अविभाज्य हिस्सा आहे।
अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ती खाजगी उद्योगांसाठी खुली असण्याची जागतिकीकरणाचा संबंध आहे. याला उदारीकरणाची प्रक्रिया म्हणतात आणि या प्रक्रियेत जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र आणले जाते. हे आपलं काय आहे, जागतिकीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे बघा, नफा मिळवणे. जागतिकीकरणामध्ये सर्व जग हे एकत्र आलेलं आहे. सर्व जगामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ही प्रक्रिया सुरू आहे. मग त्यामुळे काय होत चाललेलं आहे, नफा मिळवणे हा एक काय झालेला आहे, त्याच्यापाठीमागे उद्देश निर्माण झालेला आहे. खाजगीकरणामागील हा प्रमुख उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे, नफा मिळवणे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा तीव्र स्वरूपाची झालेली आहे. होतकरू व्यक्तींसाठी अधिक संधी आणि पर्याय यांच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. त्याचा फायदा घेत अनेक सेवा पुरवठादारांनी प्रमाणाबाहेर नफा मिळवला. उदाहरणार्थ व्यापारी तत्वावर काम करणाऱ्या अनेक खाजगी शिक्षण संस्था. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे, जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून काय झालेला आहे, प्रयत्न केला जात आहे. आणि ह्याचा फायदा अनेक खाजगी शिक्षण संस्था ज्यांच्याकडे अफाट भांडवल आहे अशा लोकांनी घेतलेला आहे. तिसरा मुद्दा काय आहे बघा, बाजारीकरण. बाजारीकरण हा जागतिकीकरणाचं पुढचं वैशिष्ट्य आहे, चौथं वैशिष्ट्य आहे. तर बाजारीकरण म्हणजे काय, तर जागतिकीकरणामुळे औद्योगिक उत्पादन वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम बाजारीकरणास मोठ्या प्रमाणावर चालना मिळालेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या भव्य बाजार सदृश दुकानात गेलात तर तुम्हाला विविध प्रकारच्या उत्पादनांचा रांगाच रांगा लावलेल्या दिसतील. या भव्य बाजारामध्ये ग्राहकांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे चंगळवाद वाढला आणि एक समाज म्हणून आपण अधिक भौतिकवादी झालो हे निश्चित. म्हणजे बाजारीकरणामुळे काय झालं, तर व्यक्तीला आपल्याला परवडेल, आपल्याला जमेल त्या पद्धतीने बाजारात गेल्यानंतर वस्तू खरेदी करता येऊ लागलेली आहे जागतिकीकरणामुळे. म्हणजे बघा, तुम्ही साधं मोबाईल जरी घ्यायला गेला तर तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या किमतीचे मोबाईल असतात. मग हे बाजारीकरणाचंच एक आहे उदाहरण आहे. कुठला व्यक्ती किती पैसे देऊन मोबाईल घेऊ शकतो हे ज्याचं ते काय करू शकतो ठरवू शकतो. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे परस्परावलंबित्व. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती हे एकमेकां म्हणजे जे काही प्रत्येक देश आहेत ते प्रत्येक देश हे परस्परावलंबित म्हणजे एकमेकावर अवलंबून आहेत. जागतिक अर्थव्यवस्था या संज्ञांचा परिचय आपल्याला झालेलाच आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा आपल्यावर काय परिणाम झालेला आहे, आपण सर्व परस्परावलंबी आणि परावलंबी झालो आहोत. आपल्यासमोर अशा अनेक उत्पादनांची उदाहरणे आहेत ज्यातील सुट्टे भाग हे एके ठिकाणी उत्पादित केले जातात तर त्याची जुळणी मात्र खूप दूरवर असणाऱ्या ठिकाणी केली जाते. म्हणजे ते भाग एकीकडे तयार होतात आणि ती वस्तू तयार होते एकीकडं. त्यामुळे सर्व जे काही जगातील देश आहेत ते एकमेकावर अवलंबून झालेले आहेत. त्याच्यानंतर सहावं वैशिष्ट्य काय बघा, ज्ञानाचे सामायिकरण. तर बघा, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विविध स्रोतांचे जे काही सामायिक उपयोग आहे हे एक महत्त्वाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. जे काही उत्पादनाच्या प्रक्रियेत तांत्रिक ज्ञानाचा आदानप्रदानाचा सुलभीकरण संगणकीय प्रणालीमुळे झाले आणि आदानप्रदानातील भौगोलिक राजकीय सीमांची अडसर दूर झालेली आहेत. बाह्यस्रोतांचा राजकीय सीमांचा अडसर दूर झालेला आहे. बाह्यस्रोतांचा वापर ही संकल्पना आपल्याला परिचित आहे. सीमापार देशामध्ये झालेल्या जे काही आपण देशा म्हणजे सीमेच्या बाहेर जाऊन आपण काय करू शकतो, प्रशिक्षण शिक्षण घेऊ शकतो. ज्ञानाला कुठल्याही आता सीमा राहिलेल्या नाही आहेत. आपण आपल्या इच्छेनुसार कौतीनुसार कुठल्याही देशात जाऊन काय करू शकतो, शिक्षण घेऊ शकतो. ज्याच्याजवळ विशिष्ट कौशल्याच्या आधारे दुसऱ्या देशातील लोकांना स्थलांतर न करता सेवा देणे आणि अर्थार्जन करणे ह्या ज्या काही संधी आहेत त्या संधी जागतिकीकरणामुळे काय झालेल्या आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत. उदाहरणार्थ बघा, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा यासारख्या देशामधील कंपन्यांसाठी काम करणारे भारतातील BPO ही जी काही संस्था आहे त्यामार्फत आपल्या देशात आपल्या भारतातील या वेगवेगळ्या देशामध्ये लोक काय करतात, काम करतात. अशी ही जागतिकीकरणाची काय आहे, प्रक्रिया आहे. आणि ती सर्व जगभर काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. आणि त्या जागतिकीकरणामुळे देशात खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं आहे.
तर विद्यार्थ्यांनो आज आपण जागतिकीकरण याची व्याख्या आणि वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.